बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूया सविस्तर वृत्त. काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये घराणेशाही असल्यामुळं लोक आता पक्षांतर करत असल्याचं मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केलं. भाजप कुणाला ईडीची इन्कम टॅक्सची भीती दाखवत नाही. आपली माणसं आपल्याला जपता येत नाहीत, आपल्या घरातल्यांना सुरक्षित ठेवता येत नाही, कार्यकर्त्यांना आपल्याच पक्षाच्या नेत्यांचा आदर राहिला नाही, त्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अशी विधानं करणं योग्य नसल्याचा टोला नामदार पाटील यांनी लगावला. भाजप प्रवेशाला नकार दिला म्हणून इन्कम टॅक्सची धाड टाकली असा आरोप जिल्ह्यातील नेत्यांनी केलाय. तो चुकीचा असून सहानुभूती निर्माण करण्यासाठी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे असा आरोप नामदार पाटील यांनी केला. आज माजी मंत्री भर्मुअण्णा पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांच्या भाजप प्रवेश समारंभात ते बोलत होते. माजी मंत्री भर्मुअण्णा पाटील, माजी नगरसेवक अजिंक्य चव्हाण यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांच्या भाजप पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आज कोल्हापुरात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, आमदार अमल महाडिक, जिल्हाध्यक्ष हिंदूराव शेळके, महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. सध्या इन्कम टॅक्सची भीती घालून लोकांना भाजपात घेतलं जात आहे असा आरोप राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी नुकताच एका पत्रकार परिषदेत केलाय. या आरोपाला आमदार पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. मुळात भाजप कुणालाही इन्कम टॅक्स आणि ईडीची भीती घालत नाही. तुम्हालाच तुमची माणसं जपता येत नाहीत, आपली माणसं आपल्या घरात सुरक्षित ठेवता येत नाहीत, तसंच आपल्या नेतृत्वावरच आदर राहिला नाही, त्यामुळे पवार यांनी दुसऱ्याला दोष देण्याचं बंद करावं असा टोला नामदार पाटील यांनी लगावला. पत्रकार परिषदेत असं म्हणाले की भारतीय जनता पार्टी भीती दाखवून, इन्कम टॅक्सची भीती दाखवून, ईडीची भीती दाखवून, वेगळ्या प्रकारच्या चौकशांची भीती दाखवून लोकांना भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करायला लागतो. जरा हात वर कराल की आज जे जे प्रवेश करणार त्यातल्या कोणा कोणाला इन्कम टॅक्सची भीती दाखवली गेली? अजिंक्य तुला नाही. आपली माणसं आपल्याला जपता येत नाही, आपली माणसं आपल्या घरामध्ये सुरक्षित ठेवता येत नाही, आपल्या माणसांना आपल्या नेतृत्वाबद्दल आदर राहिला नाही आणि दुसऱ्याला दोष द्यायचा, ही कुठली पद्धत? सुरुवातीच्या काळात पर्याय नव्हता म्हणून नेते पक्षांतर करत नव्हते. आता पर्याय उपलब्ध झाल्यामुळं लोक भाजप शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत. महाराष्ट्र वर्षानुवर्ष 200 ते 250 घराण्यांनी चालवला असं सांगत नामदार पाटील यांनी काँग्रेस राष्ट्रवादीवर निशाणा साधला. या घराण्यांनी 60 वर्षात महाराष्ट्र लुटलाय, कुणालाच पुढं येऊ द्यायचं नाही ही पवार घराण्याची परंपरा आहे. मावळ लढवायला पार्थ लागतो, बारामती लढवायला मुलगीच लागते, विधानसभा लढवायला अजित पवार लागतात असं सांगत नामदार पाटील यांनी पवार यांच्या घराणेशाहीवर जोरदार हल्ला चढवला. आपल्या कुटुंबातच सगळं ठेवायचं ही परंपरा आजही चालू आहे. ते शरद पवार पट्टी परंपरा चालू आहे. त्यांना बारामती लढवायला मुलगीच लागते, त्यांना मावळ लढवायला पार्थ पवारच लागतो, आता विधानसभेला लढवायला रोहित पवारच लागतो. आणि मला असं वाटतं की तुमच्यातून माणसं का जायला लागली? तर सुरुवातीच्या काळात त्यांना पर्याय नव्हता. भारतीय जनता पार्टी इतकी मजबूत नव्हती, शिवसेना इतकी मजबूत नव्हती आणि त्यामुळे तुमचं न पटवून सुद्धा लोक राहत होत. त्यामुळे ही जी घराणेशाही तुम्ही केली की सगळं आपल्या घरामध्ये ठेवायचं, काही घराच्या बाहेर जाऊ द्यायचं नाही. अध्यक्ष तुमचे, आमदार तुमचे, खासदार तुमचे, मंत्री तुमचे. आणि मग ती संस्कृती तुम्ही महाराष्ट्रात डेव्हलप करताना काही घराणी अशी डेव्हलप केली की ज्या घराण्याने संपूर्ण महाराष्ट्र झालं अशी कोणी यादी घ्या. ते खासदार होते, मग त्यांचा मुलगा आमदार होता, मग त्यांचा मुलगा कोणतरी जिल्हा परिषद अध्यक्ष झाला. महाराष्ट्र वर्षानुवर्ष 250 घराण्याने चालवलं. सामान्य माणसाला त्यामध्ये वावच नव्हतं. भरूवाण्यांसारखी माणसं सामान्य घरातली नंतर नंतर शिवसेनेच्या आणि भारतीय जनता पार्टीच्या कृपेने आमदार व्हायला, मंत्री व्हायला. भाजपनं जुन्या कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडलं नाही. सुभाष वोरा यांना सन्मानानं देवस्थान समितीचे सदस्यपद दिलं. गेली 20 वर्ष पक्षासाठी राबणाऱ्या महेश जाधव यांनाही समितीचं अध्यक्षपद दिलं. पक्षात नवीन येणाऱ्या लोकांनाही पदं दिले जातील अशी स्पष्ट ग्वाही त्यांनी दिली. भाजपनं गेल्या 5 वर्षात अत्यंत चांगलं काम केलंय. भाजप सरकारनं सर्वसामान्यांना बँकेत खाती उघडून दिली. 50,000 कोटी रुपये महाराष्ट्र सरकारनं शेतकऱ्यांच्या खात्यावर टाकले, हे आधी होत नव्हतं आता होतंय. येत्या 31 तारखेला मुंबईमध्ये मोठे बॉम्ब फुटणार आहेत. हे बॉम्ब दर 10 दिवसांनी फुटत राहणार असल्याचा इशाराही नामदार पाटील यांनी विरोधकांना दिला.
इथून पुढेही चांगलं काम करूया असं सांगत नामदार पाटील यांनी विधानसभा निवडणुका आल्या आहेत या निवडणुकीत युतीच्या 220 पेक्षा अधिक किंबहुना 250 जागा निवडून येतील असा विश्वासही व्यक्त केला. नामदार पाटील यांच्या उपस्थितीत माजी मंत्री भर्मोअण्णा पाटील, माजी नगरसेवक अजिंक्य चव्हाण, राजू जाधव, दशरथ पाटील, सरपंच जयश्री पाटील, दशरथ भोगम, तुकाराम धुरी, विराज टिकलीकर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी गोपाळराव पाटील, विजय जाधव, अशोक देसाई, विजय अग्रवाल, संतोष भिवटे, सुभाष रामुगडे, भारती जोशी, मनीष कुलकर्णी यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.